संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. या विधानावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना टोला लगावलाय. पाहूयात पंतप्रधानांचे जर सगळे वक्तव्य. त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत. 2019 ला महाराष्ट्रात त्यांनी सात जाहीर सभा घेतल्या होत्या. आता 20 वर घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत नाही. आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना एक थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यांनी थोडस उपचार करून घेण्याची गरज आहे. म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला आहे असं त्याचं दिसतंय. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचं त्यांची तयारी दिसते. आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे. कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालेलं नाही, त्यामुळे त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्व आहे त्याची त्याला जाणीव नाही आहे. आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी. आणि ती सिनेमामुळे खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून रुखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे. पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, दुर्दैव आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.